जय 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 महादेव, जय 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 महादेव, शिव शंकर आदि अनंत, शिव शंकर आदि अनंत, जय 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 महादेव, जय 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 महादेव। उगादीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना। ही चंद्रमान उगादी आहे आजची, याचा अर्थ पंचांगाप्रमाणे ही नवीन वर्षाची सुरुवात आहे। तेलुगू आणि कर्नाटकातल्या लोकांसाठी आशा करतो की तुम्हाला कडुलिंबाचं फूल आणि गूळ तरी मिळालं असेल आज। तर ही परंपरा आहे नवीन वर्ष सुरू करण्याची, एक अतिशय सुज्ञ परंपरा जिथं आम्ही कडुलिंबाचं फूल आणि गूळ एकत्र करतो, थोडासा जास्त गूळ, समान प्रमाणात नाही, पण खरं पाहता ते समान प्रमाणात असलं पाहिजे, पण हळूहळू लोक ते जरा जास्तच गोड करू लागलेत, त्यांची निवड त्याबाजूला सरकली आहे आणि आज सकाळी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ते खाल्लं पाहिजे। पण तुम्ही रोजच कडुलिंब खाणारी लोक आहात त्यामुळे तुम्हाला काही फरक पडत नाही। हेतू असा आहे की येणाऱ्या वर्षाकडून आम्ही फक्त चांगल्या गोष्टी मागत नाही आहोत, फक्त गोड गोष्टी नाही, पण किमान ते समान प्रमाणात असू दे, कारण ज्याला आपण कडू समजतो ते नेहमीच चुकीचं नसतं किंवा वाईट असतं असं नाही। आज सगळ्यांना माहिती आहे की कडुलिंब वाईट नाही आहे, ते कडू असतं। तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात कडवट गोष्टी किंवा ज्यांना तुम्ही कडू समजता हे मुळात यामुळे, कारण दरवेळी जेव्हा जीवन तुम्हाला नवीन शक्यतेकडे ढकलतं तेव्हा तुम्ही त्याचा विरोध करता, म्हणून ते कडवट बनतं। काहीतरी नवीन घडलं की लोक पीडित होतात, आता सध्या करोना, हे खरं आहे की तो आलाय, पण त्यांना आपल्याला ही शक्यता दिलेली आहे एक पाऊल मागे घेऊन एकांतात वेळ घालवण्याची। अनेक गोष्टींवर चर्चा करून आपण असं दाखवू शकतो की आर्थिक त्यांना ऐकू येत नाही आहे, मला वाटतं की आवाज तिथपर्यंत नीट पोचत नाही आहे। तर आपण कायमच याचा आर्थिक जगतावर झालेल्या वाईट परिणामाबद्दल बोलू शकतो आणि कशी आपली आयुष्य सगळ्यात वाईट विचार करायचा झाला तर कशी आपली आयुष्य 10 वर्षांपूर्वी जशी होती तशी बनून जातील। सगळ्यात वाईट म्हणतोय मी, किंवा काही महिन्यांनी किंवा वर्षांनी आपण मागे जाऊ, आर्थिक दृष्ट्या सोयी सुविधांचा विचार करता आपण कदाचित एक पाऊल मागे जाऊ। शक्य आहे, मी म्हणतो जर हा खूप वाढला तर जगभर, पण आपण पाहिलंय यापूर्वी काही देश हे जबाबदार आणि पद्धतशीरपणे हाताळताना त्यांना हे त्या दिशेला जाणार नाही याची खात्री करायला जमलंय। किमान इथं भारतात आपण याला जोरदार लढा देत आहोत, जर सगळ्यांनी सहकार्य केलं आणि जबाबदारीने वागले तर मला वाटतं हे त्या दिशेला जाणार नाही, पण नक्कीच काहीतरी नुकसान होणारच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात,
तुम्ही कोणीही असला तरी, श्रीमंत, गरीब, मध्यम वर्गीय, सगळेच. पण आज ह्या चिमण्या, तुम्ही त्यांचा आत्ता आवाज ऐकताय, त्या पुष्कळ आनंदी दिसत आहेत. मला खात्री आहे की बरेच इतर प्राणी खूप खुश आहेत. लोक मला व्हिडिओ पाठवत आहेत, डॉल्फिन्स मुंबईच्या किनारपट्टीवर आल्या, असं घडलं, तसं घडलं. हे अगदी शक्य आहे, कारण मानवी ठसाट धरतीवरचा तितका प्रभावी राहिला नाहीये या 3 आठवड्यांच्या संचारबंदीनंतर. मला खात्री आहे की इतर प्राणी या पृथ्वीचा जगण्याचा थोडा जास्त आनंद घेतील, जी चांगली गोष्ट आहे. आणि कदाचित या 3 आठवड्यांच्या सरावाने लोक, सुरुवातीला त्यांना अवघड जात आहे, पण कदाचित ते एक पाऊल मागे सरकून त्यांच्या आयुष्याचा आनंद घ्यायला शिकतील, केवळ शांत डोळे मिटून. अशा अनेक चांगल्या शक्यता आहेत. तर मी म्हणतोय, ज्याला तुम्ही कडवटपणा समजता, तो केवळ तुम्ही करत असलेल्या विरोधामुळे. नाहीतर कडवटपणा सुद्धा चांगला आहे. तर या परंपरेचा शून्यपणा म्हणजे, नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण फक्त गोड खात नाही आहोत, आपण गोड आणि कडू समान प्रमाणात खातोय. कारण आपल्याला समजलंय की जीवन अनेक वेगवेगळ्या शक्यता घेऊन येतं. जर तुम्हाला ते कडवट वाटतं, ते तुम्ही स्वीकारलं नाही, तर तुम्ही जीवनाच्या सर्व शक्यताच नाकाराल आणि फक्त तुम्हाला जे माहिती आहे तेवढंच घेऊन बसाल. तर आज उगादी आहे, सगळ्या तेलुगू आणि कन्नड लोकांसाठी विशेष करून. मला वाटतं तमिळ संस्कृतीमध्ये नवीन वर्ष अजून काही दिवसांनी येईल. ही नवीन वर्षाची सुरुवात थोडीफार उत्तरायणाच्या आरंभाशी संबंधित आहे. याचा अर्थ उत्तर गोलार्धासाठी, खास करून उष्णकटिबंधात सूर्याच्या स्थितीत प्रचंड फरक पडतो. आणि ही वेळ असते सूर्यप्रकाश सर्वोत्तम असतो. सूर्यप्रकाश सर्वोत्तम असणं म्हणजे जीवन सगळ्यात उत्तम अवस्थेत असणं. पण दुर्दैवानं आपण धरतीची अशी अवस्था केल्यामुळे कुठेच सावली उरली नाही आणि पाण्याची भीषण टंचाई आहे. जास्त सूर्यप्रकाश आणि उन्हाळा म्हणजे खूप सारी लोक घाबरून जातात. हा काही योगायोग नाहीये की त्याने 22 मार्चला जागतिक जल दिवस घोषित केला, जे अनेक लोक या वर्षी विसरले, कारण सगळ्यांसाठी हा जागतिक करोना दिवस झालाय. 22 मार्च हा जागतिक जल दिवस आहे आणि 23 मार्चला माती आणि पाणी या विषयावरची जागतिक कॉन्फरन्स आम्ही इथं आयोजित केली होती. ती आता आम्ही पुढे ढकलली आहे. तर उगादी नंतरचा काळ म्हणजे साधारणपणे थोडा पाऊस पडतो, 1-2 सरी येऊन जातात पुढच्या काही दिवसात. पण पाणी टंचाई सुद्धा सुरू होते, कारण तापमान वाढायला लागतं आणि पाण्याची गरज वाढू लागते, पाण्याची उपलब्धता कमी होऊ लागते. आता या करोनामुळे पाणी टंचाई अतिशय भीषण होऊ शकते. हे लोकांना घरातून बाहेर पडून अनेक गोष्टी करायला भाग पाडू शकतं. जर त्यांच्या नळाला पाणी आलं नाही, जे अनेक ठिकाणी होऊ शकतं दक्षिण भारतात, तर ते बाहेर पडतील आणि कुणी त्यांना थांबवू शकत नाही बाहेर येण्यापासून. जेव्हा पाणी नसेल तेव्हा तुम्ही त्यांना जबरदस्तीने आत ठेवू शकत नाही. या शक्यता आहेत, यावरच्या उपाययोजना तयार केल्या जात आहेत. पण कुठपर्यंत आपण एवढी मोठी लोकसंख्या हाताळू शकू हे कायमच एक प्रश्नचिन्ह आहे. तर असो, ही नवीन वर्षाची सुरुवात आहे पंचांगानुसार. यावर्षी मला वाटतं साधारणपणे उगादी म्हणजे लोक एकमेकांच्या घरी जातात आणि मोठा उत्सव असतो. दक्षिण भारतात हा सगळ्यात महत्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. मला वाटतं मंदिरं सगळी बंद आहेत, समुदाय एकत्र येऊ शकत नाहीत, कुटुंब एकत्र येऊ शकत नाहीत. आता सध्या लोक घरात बसून आहेत आणि कदाचित त्यांना कडुलिंबाचं फूलही मिळालं नसेल. गुळ मला खात्री आहे त्यांच्याकडे असेल घरी, पण कदाचित त्यांना कडुलिंबाचं फूल मिळालं नाही. मी समजू शकतो त्यांचं दुःख.
पण कडुलिंबाचं फूल नवीन वर्षाच्या सुरुवातीला ग्रहण करण्याचा महत्त्वाचा पैलू म्हणजे आपण आपल्या वाट्याला येणारं काहीही हाताळण्याची तयारी ठेवून आहोत. स्वतःला अशा प्रकारे घडवणं की आपण आपल्या वाट्याला जे काही येतं त्याचे गुलाम नाही आहोत. जे काही आपल्या वाट्याला येतं आपण त्यातून काही उत्तम घडवून आणू, हीच मुख्य गोष्ट आहे जीवनामध्ये. तर आता व्हायरस आहे, उद्या कदाचित डायनोसर येईल, कोण सांगू शकतो. व्हॉटएव्हर कम्स, जे काही येतं त्यातून उत्तम काहीतरी कसं घडवून आणायचं. कारण एक वर्ष संपणं किंवा नवीन वर्ष म्हणजे वेळ निघून चालली आहे. वेळ निघून चालली आहे म्हणजे आपलं आयुष्य संपत चाललंय, असाच त्याचा अर्थ होतो. बरीचशी लोक नवीन वर्षाची सुरुवात, वाढदिवस हे सगळं साजरं करतायत हे लक्षात न घेता, याबद्दल जागरूक न राहता की हे मैलाचे दगड आहेत तुम्हाला हे सांगणार आहे की तुमचं आयुष्य संपत चाललंय. तुम्ही अजून थोड्या तातडीनं विचार करायला हवा की ते काय आहे जे तुम्ही या जीवनाबरोबर करू इच्छिता. सगळ्यांनी अजून थोडी घाई करायला हवी. आजच नवीन वर्षाची सुरुवात आहे, याचा अर्थ काय? एक वर्ष सरलं. आज तुमचा वाढदिवस आहे, याचा अर्थ काय? म्हणजे एक वर्ष संपलं. याचा अर्थ तुम्ही अजून थोडी घाई करायला हवी, तुम्हाला आठवण करून दिली जातीये. आणि आता एकांतात राहणं, एकटं राहणं, जेव्हा आम्ही संयम कार्यक्रम करतो किंवा यासारखे अगदी तीव्र स्वरूपाचे कार्यक्रम, आम्ही तुम्हाला मऊ न राखायला सांगतो, एकटं राहा म्हणतो. आता भारत सरकार हे तुमच्यासाठी करतंय. अतिशय आध्यात्मिक राष्ट्र आहे आपलं आणि हे जगभर चालू आहे. बऱ्याचशा देशांनी संचारबंदी केली 7 दिवसांसाठी, 15 दिवसांसाठी, 21 दिवसांसाठी. मला वाटतं ते टप्प्याटप्प्याने जात आहेत. कदाचित संचारबंदी त्याहून अधिक असणार आहे. ही सुद्धा फक्त आशा आणि विश्वास आहे, याबद्दल आपल्याला खात्री नाही आहे. पण अनेक लोकांना आशा आहे आणि हे शक्य आहे की व्हायरसची स्वतःला पसरवण्याची क्षमता खाली येईल जसं तापमान वाढत जाईल. जशी सूर्याची स्थिती पृथ्वीच्या नात्याने बदलेल, व्हायरसची पसरण्याची क्षमता कमी होईल. त्याहून म्हणजे सौर ऊर्जा वाढल्यामुळे आपली शरीर अधिक जोमानं कार्य करतील आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती नक्कीच चांगल्या प्रकारे काम करेल. म्हणून आपण या करोनातून अधिक सौम्य पद्धतीनं जाऊ शकू इतर दुर्दैवी देशांच्या तुलनेत. लोक अनेक प्रकारचे मेसेज पाठवत आहेत मला. आमच्या अगदी ओळखीचं असं एक कुणीतरी, एक व्हॉलंटियर कुटुंब न्यूयॉर्क शहरातलं, ते म्हणाले गेल्या 10 दिवसात त्यांच्या ऑफिसमधलं कुणीतरी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडलं. पण ते चौघेही पूर्ण कुटुंब, त्यापैकी दोघं तरुण मुलं कदाचित 16 आणि 13 काशा वयातली, चौघांमध्ये सगळी लक्षणं दिसून आली. सौम्य प्रकारे थोडा श्वास घ्यायला त्रास झाला, पण ते हॉस्पिटलला गेले नाही, त्यांनी घरीच स्वतःची काळजी घेतली. आता 10 दिवसानंतर हा 11वा की 12वा दिवस आहे, ते म्हणतायत की त्यांना आता बरं वाटू लागलंय, ताप गेलाय, श्वास घेण्याचा त्रास निघून गेलाय, थोडासा खोकला आहे पण तोही स्वतःहून बरा होतोय. तर असंच काहीतरी घडू शकतं जर म्हणजे नक्कीच आपण सूर्याच्या प्रभावाखाली आहोत, आपली रोगप्रतिकार यंत्रणा अधिक चांगल्या प्रकारे काम करेल. जर असं घडलं तर 21 दिवसांची संचारबंदीचं उद्दिष्ट साधलं जाऊ शकतं. पण व्हायरस जर अजून शहाणा झाला तर काय सांगता येऊ शकतं? जर ते स्वतःचं एअर कंडिशन किंवा असंच काहीतरी घेऊन आले असतील तर काय सांगता येऊ शकतं? कोण सांगू शकतं की कुठल्या युक्त्या त्यांच्याकडे आहेत? ह्या सगळ्या सृष्टीच्या युक्त्या आहेत. जर तो याच प्रकारे काम करत राहिला तर 21 दिवस पुरणार नाही, हे अजून ताणाची गरज पडेल.
तर हा एक आध्यात्मिक उन्हाळा आहे एवढंच म्हणतोय मी. सो दिस इज अ स्पिरिच्युअल समर, दॅट्स ऑल आय एम सेइंग. एक मोठी सुटी, तुम्ही जिथं कुठं असाल तिथं, तर याचा एक भाग म्हणून मी विचार करत होतो की पुढच्या आठवड्यात आमच्या साधकांसाठी ज्यांनी इनर इंजिनिअरिंग केलंय आणि तुमचा सराव चालू आहे शांभवी महामुद्रेचा, किमान तेवढी साधना जरी चालू असेल तर मला वाटतं आपण लॅप ऑफ द मास्टर सारखा कार्यक्रम ऑनलाईन करू शकतो, कदाचित अर्धा दिवस. तर यासाठी मला हे पाहायला आवडेल की तुमच्यापैकी किती जणांना रस आहे दिवसातले 5 तास वेळ देण्याचा संकल्प घेण्यासाठी पूर्ण लक्ष देऊन. हे म्हणजे असं नाही की तुम्ही कम्प्युटर किंवा फोन सुरू केला आणि मग इकडे तिकडे गेलात ह्याच्याशी त्याच्याशी बोलत. नाही, जर तुमची एकटं बसण्याची तयारी असेल अशा रूममध्ये जिथं कनेक्शन असेल आणि 5 तासांसाठी तुमचं पूर्ण लक्ष देऊन, तर आपण एक प्रक्रियेतून तुम्हाला घेऊन जाऊ शकतो जी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. मी करोनाचा विचार करत नाहीये, मी तुमचा विचार करतोय. आता मला माहिती आहे लोक मला नावं ठेवतील यासाठी, पण आता तुम्ही तावडीत सापडलेले आध्यात्मिक शोधक बनला आहात, एका गुरुचं स्वप्न, द गुरुज ड्रीम. तर स्वस्थ आणि सुरक्षित असणं अतिशय महत्वाचं आहे, पण या वेळेचा सर्वोत्तम प्रकारे उपयोग करून घेऊया. तर तुमच्यापैकी जे तुम्ही जगात जिथं कुठं असाल, जर तुम्ही नोंदणी केली आणि किमान 5 तासांचं वचन दिलं, तर आम्ही तारीख निश्चित करू पुढच्या आठवड्यात. म्हणजे आपण एक 5 तासांचं सत्र करू शकू ज्यामध्ये आपण तुम्हाला काही गोष्टींबद्दल मार्गदर्शन करू, पण हे फक्त त्यांच्यासाठी जे किमान शांभवी महामुद्रा साधना नियमितपणे करत आहेत. शांभवी महामुद्रा गोइंग इन युअर लाईफ, अदरवाईज डोंट डू इट. नाहीतर कृपया हे करू नका, हे महत्वाचं आहे, नाहीतर मग मी माझ्यावर बंधन येईल की मी काय करू शकतो आणि काय नाही. मी ऐकतोय योग योग योगेश्वराय मंत्र, हा मंत्र पूर्ण योग केंद्रात सुरू आहे स्पीकर्सवर. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे की तो कसा म्हटला गेलाय, पण मी ऐकतोय तुमच्यापैकी बरेच मंत्र म्हणत रस्त्यावरून चालतायत, इथं तिथं बसून उच्चारतायत. तुमच्यापैकी जे बाहेर आहेत मला माहिती नाही तुम्ही कसा उच्चारताय, पण मी पाहतोय हा मंत्र तुमच्यापैकी अनेकांसाठी फक्त तुमच्या तोंडातच आहे. हा मार्ग नाहीये तो उच्चारण्याचा. ह्या मंत्राची रचना अशा प्रकारे केली गेली की जर तुम्ही उच्चारला तर स्वाभाविकपणे त्याची कंपनं तुमच्या पोटाच्या खालच्या भागापासून सुरू होतात. हे फार महत्वाचं आहे, हे तुमचं मणिपूरक चक्र आहे, हे तुमचं देखभालीचं केंद्र आहे. आणि आता सध्या सगळं काही व्हायरस बद्दल असल्यामुळे तुमचं मणिपूरक चक्र सक्रिय करणं जे देखभालीचं केंद्र आहे हे फार महत्वाचं आहे. तर जेव्हा तुम्ही मंत्र उच्चारता, जर तुम्ही सवयीने उच्चारू लागला अगदी जाणीवपूर्वक नाही, तर मग मंत्र स्वाभाविकपणे पोटाच्या खालच्या भागातून सुरू होईल. तुम्ही सवयीतून उच्चारू लागला तुम्हाला माहिती आहे म्हणून ब्ला ब्ला ब्ला, मग अपशब्द सुद्धा वापरू शकता मंत्रच कशाला. पण मला वाटतं जेव्हा तुम्ही कुणाला शिव्या देता तेव्हा ते अगदी इथून सुरू होतं. मला नाही वाटत कुणी अशा प्रकारे शिव्या देऊ शकतात. आय डोंट थिंक एनीबडी कॅन अब्यूज लाईक दिस. जेव्हा तुम्ही शिव्या देता तेव्हा ते इथून येतं, म्हणून मंत्र उच्चारा जणू काही तुम्ही शिव्या देताय, म्हणजे तुम्ही पूर्णपणे सहभागी आहात. हा मंत्र, हे ध्वनी, त्यांची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की स्वाभाविकपणे ते तुमच्यातल्या सर्वात खोल भागाला स्पर्श करतात. डीपेस्ट पॉइंट विद इन यू, तरच तो तुम्हाला ऊर्जा देतो, तरच तो तुमचा समत प्राण सक्रिय करतो. जर तुम्ही मंत्र उच्चारायला लागला, जर मी हे बोललो, आपण खुल्या मंचावर असल्यामुळे काही लोक वेडी होतील, पण होऊ द्यात. बट लेट देम,
तुम्ही पहाल की तुम्हाला घाम येऊ लागेल शरीराच्या काही ठराविक भागातून. मी यावर जोर देतोय की तुम्हाला घाम येऊ लागेल शरीराच्या ठराविक भागातून. पण आता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला कायमच घाम येत असेल ती वेगळी गोष्ट. पण तुम्ही पहाल की तुम्हाला घाम येऊ लागेल शरीराच्या ठराविक भागातून जर तुम्ही हे तीव्रतेनं केलं तर. आणि हे महत्वाचं आहे, तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे की कुठून घाम येईल, पण तुम्ही पहाल की शरीराच्या ठराविक भागातून जास्त घाम येऊ लागेल इतर शरीरापेक्षा जिथून कदाचित बाहेरच्या तापमानामुळे घाम येत असेल. ज्या कुठल्या प्रकारे जर तुम्ही 10 ते 15 मिनिटं मंत्र उच्चारला तर तुमचे कपडे तरी थोड्याफार प्रमाणात ओले झाले पाहिजेत या वातावरणात, नाहीतर वातावरण गार असेल तर थोडा तरी घाम यायला पाहिजे शरीरावर कुठेतरी. यू मस्ट हॅव लिटल पर्स्पिरेशन गोइंग समवेअर इन युअर सिस्टम. हे साहजिकच घडून येईल, तर कृपया याबद्दल जागरूक राहा मंत्र उच्चारताना. आपण आता हे करू आणि तुम्ही करत असताना मी आत्ताच तुम्हाला आठवण करून दिली होती की आणखीन एक वर्ष निघून गेलं आणि आयुष्य थोडं राहिलंय, तुम्हाला पळायची गरज नाही. कारण मी पाहतोय की लोक अजून वेगाने म्हणायचा प्रयत्न करतायत. हेतू हा आहे, शिकवण ही आहे या व्हायरसकडून की थोडी गती कमी करा. एखादं यंत्र जे हळू धावतं पण त्याच्या सर्वोच्च कार्यक्षमतेने काम करतं ते एक चांगलं यंत्र आहे. एखादं यंत्र जे खूप जोरात धावतं ते स्वतःलाच खर्च करून टाकेल. जे सहज गतीनं चालतं कमी RPM वर सर्वोच्च कार्यक्षमतेनं चालतं त्याचीच गरज आहे. म्हणून मंत्राबरोबर धावू नका. आपण एक गती निश्चित केली आहे, केवळ त्यानुसार जा. तुम्ही जिथं कुठं असाल योग मुद्रा धरून बसा, डोळे बंद करून किंचित चेहरा वर उचलून. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महादेवाय. योग योग योगेश्वराय भूत भूत भूते काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 महादेवाय.
Shambho, Shambho, Mahadevaya. Yoga, Yoga, Yogeshwaraya. Bhuta, Bhuta, Bhuteshwaraya. Kala, Kala, Kaleshwaraya. Shiva, Shiva, Sarveshwaraya. Shambho, Shambho, Mahadevaya. Yoga, Yoga, Yogeshwaraya. Bhuta, Bhuta, Bhuta. Kala, Kala, Kaleshwaraya. Shiva, Shiva, Sarveshwaraya. Shambho, Shambho, Maha. Shiva, Shiva, Sarveshwaraya. Shambho, Shambho, Mahadevaya. Shiva, Shiva, Sarveshwaraya. Shambho, Shambho, Mahadevaya. Kala, Kala, Kaleshwaraya.
sit still, just simply sit still, unmoving, sit still, unmoving. Just be with me.
Jaya 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 Mahadeva Jaya 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 Mahadeva Shiva Shankar Adi Anant Shiva Shankar Adi Anant Jaya 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 Mahadeva Jaya 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 Mahadeva तर जेव्हा तुम्ही मंत्र उच्चारता हे फार महत्त्वाचं आहे की हा तुमच्या मणिपुरातून किंवा त्या खालून यायला हवा किमान याचा शेवटचा भाग जेव्हा तुम्ही शंभो म्हणता तुम्ही हे असं म्हटलं पाहिजे जणू काही हे तुमच्या आयुष्यातले शेवटचे शब्द आहेत तुम्हाला सगळं काही त्यात झोकून जायचं आहे जणू काही तुमच्या आयुष्यात तुम्ही करणारी ही शेवटची गोष्ट आहे अशा प्रकारे तुम्ही ते म्हटलं पाहिजे आशा करतो की तुमच्या आयुष्यात तुम्ही उच्चारणारी ही शेवटची गोष्ट असेल असो उगादीच्या शुभेच्छा पुन्हा एकदा आणि शुद्धीकरणाने आणि जरा मागे सरकल्याने व्हायरस गुरु आपल्याला शिकवतोय मी नाही बरं का व्हायरस गुरु बनलंय की कसं स्वतःबरोबर राहायचं एकटं राहायचं अति सामाजिक संपर्क हा सुद्धा असंही एक आजारच आहे तर व्हायरस तुम्हाला धडा शिकवतोय एखादा जीव किती लहान आहे यानं काही फरक पडत नाही आपण त्याकडून शिकलं पाहिजे म्हणूनच या संस्कृतीमध्ये पुरुष स्त्री बालक देव गाय गाढव कारण त्यापैकी प्रत्येकाकडे आपल्याला शिकायला एक धडा असतो हेच पहा ना आता आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सकडून शिकतोय अद्भुत आहे तर जर तुम्ही 5 तासांचं वचन द्यायला तयार असाल तर कृपया तुम्ही सगळे नोंदणी करा आपण एक तारीख निश्चित करू